ज्या भाषेन महाराष्ट्रान कालच्यान पॉलिटिक्स घडलेले आसा आनी एनसीपी जे एक एनसीपी गुट म्हणलेले आसा बीजेपी बरोबर येयलेले आसा गव्हर्मेंटान, सो कशें पळयताय वातावरण? कारण एकूण जर देशाचे राजकारण पळयले जाल्यार भारतीय जनता पार्टीचे सरकार 2014 पासून ज्या तरेन काम करता अंडर द लिडरशीप ऑफ नरेंद्र मोदीजी, आणि त्यामुळे देशभरा भितर एक वेगळे परिवर्तन जायत आसा आणि ज्या तरेचो विकास आणि बाकीचे गोष्टी जाता, आणि त्यामुळे ताकाच लागून सगळ्यांत महाराष्ट्रा भितर सुद्धा अजित पवार यांच्यानी ठरले. कारण त्याच्या पहिली देशभरातले जे विरोधक असतात त्यांची एक मिटींग बिहार हंगासर ऑर्गनायज झाली, कारण येणार आधी लोकसभा ही सगळे वांगडा मिळून लढप असे त्यांचे असताले. पण थंय ज्या तरेन त्यांचा जितल्या तरेन थंय रिस्पॉन्स जाय तसो झालो ना, मागीर भितरले कांय जाण मदींच बैठक सोडून गेले. त्यामुळे त्याने ठरयले की विकास जावं जाय महाराष्ट्रात. ज्या तरेन आघाडीचे सरकार भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेजी यांचे जे सरकार असा शिवसेना एकनाथ शिंदेजी ते बरे काम करता आणि त्यामुळे त्याला समर्थन दिलं असं जाल्यार एक स्थिर सरकार हे महाराष्ट्रात बऱ्या तरेन जावपाक शकतले. आणि त्यांचे असे म्हणणे असा की 2024 निवडणुकी भितर परत एकदा नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान जातले आणि बऱ्या तरेन काम जर फुडें वचूं जाय जाल्यार त्यांच्या शिवाय पर्याय ना हे त्यांच्यानी सांगितलं असं. आणि त्यामुळे जे घेतलेले डिसिजन आहे ते बरे डिसिजन असं असे म्हाका दिसतं. सेंटराक असे हा की जे लागी लागी लोकसभा इलेक्शन लागी येतात, फाटी जे तुमचे पॉलिटिकल पार्टी जे फ्रेंड्स आले ते सोडून गेले ते लागी येऊ शकता बाबू गोयांनी बाकी ते असा गोयांत आणि किती वर्त गोयांत सगळेच असा आणि बरोबर त्या तुमचे गोवा फॉरवर्ड पार्टी तेंपा नसले गोयचो वेगवेगळे गोंया भितर काय प्रॉब्लेम ना आमकां. पण केंद्राक मोठ्या प्रमाणान कारण जशें म्हणलेलें आसा की देशभरा भितर मोठ्या संख्येन कारण वेगवेगळ्या पार्टीचे एकठांय येवन ते तशें केन्नाच जावंक शकना. कारण प्रत्येकाचे विचार वेगळे त्या त्या स्टेटी भितर राजकारण वेगळें आसता आणि त्यामुळे सांगपाक आणि खूप जण एकठांय आले कारण तत्व हे प्रत्येकाचे वेगळे असतात आणि त्यांनाही भितरले खबर असा की हे बरोबर नाही. आणि त्यामुळे बऱ्याच जण जे असतात ते बैठक गेल्या वेळार गेल्ले जे पळय भितरले वेळार ती फुडली बैठक अजूनही त्यांची जायना फुडें चलूना. आणि त्यामुळे म्हाका दिसता की भारतीय जनता पार्टीचे केंद्रातले सरकार आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाचे सरकार परत एकदा 2024 निवडणुकी भितर मोठ्या प्रमाणात 350+ खासदार येऊन परत एकदा स्थिर शासन आणि बरे डेव्हलपमेंट करणारे सरकार केंद्रात परत येतले हातून दुबावला. गोंयचो काँग्रेसचो गोवा डेस्क इंचार्ज आयज काल गोंयात येयलो, कालच्या मिटींगे चालूच असा आयजूय असा म्हणटा की आम्ही दोन्ही लोकसभेचे जे स्ट्रॉंग फर्म असा वी आर कॉन्फिडंट म्हणतात. कारण कसे असा प्रत्येक पॉलिटिकल पार्टीक दिसता की दे आर कॉन्फिडंट. भारतीय जनता पार्टी इज व्हेरी मच कॉन्फिडंट की 2024 निवडणुकीक दोन्ही सीट जे असतात उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा भारतीय जनता पार्टी 100% जिंकून येतली हातून दुबावला.